नमस्कार श्रोत्यांना इंडी रेडिओच्या इंडी चॅट या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग वेगवेगळ्या वेग वेग पाहुण्यांशी अनेक प्रकारच्या गप्पा मारतो त्यांचं काम आहे ते समजून घेतो त्यांचे विचार ऐकून घेतो आपण आणि अशातून आपण या सगळ्या या सगळ्या माणसांची जी विचार प्रक्रिया आहे ती उलगडण्याचा थोडासा प्रयत्न करत असतो पत्रकारिता जी आहे पत्रकारिता असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुमचा माणसांशी प्रायमरीली संबंध येतो माणसांचंच क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला त्यामुळे अनेक लोकांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ऐक आएक, ऐकायला मिळतात पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात अनेक किस्से तुमच्याकडे तयार होतात तुमच्या नोंदी राहतात आणि अशातच एका पत्रकाराचा जो एक अनुभव असतो किंवा त्याच्या नजरेतूनच जे हे जग असतं ते काहीसं सरप्राइझिंगली अनडिस्कवर्ड राहिलेले आतापर्यंत त्याच्याबद्दल फारसं उलगडा झालेला नाहीये किंवा पत्रकार पत्रकाराच्या नजरेतून दुनिया कशी दिसते याच्याबद्दल फारसा उलगडा आतापर्यंत विशेष असा काही झालेला नाहीये तर मराठीत एक पुस्तक येऊ घाटलंय नवीन त्या पुस्तकाचे लेखक आहेत गिरीश अवघडे जे माझ्यासोबत आहेत वेलकम uh, अवगडे सर नमस्कार तर गिरीश अवगडे सरांनी अस्वस्थ नोंदी या नावानं त्यांच्या पत्रकारितेच्या जीवनात त्यांनी उत्तर भारतात जो काही त्यांचा पत्रकारितेचा काळ घालवला त्याच्यामध्ये त्यांना आलेले अनुभव जे आहेत ते नोंदवलेले आहेत असे किस्स्यांच्या मध्ये आहेत तर आपण त्या निमित्तानं आणि त्या भोवती ही चर्चा आज करणार आहोत अस्वस्थ नोंदी आणि पत्रकारिता या अनुषंगानं तर सर वेलकम पुन्हा एकदा आपण अस्वस्थ नोंदीचं वाचनही याआधी केलेलं आहे इंडी रेडिओ वरती त्यामुळे इंडी रेडिओ तुम्हाला काही नौखा नाही तर मला असं विचारायला आवडेल तुम्हाला की दिल्ली मुळात दिल्ली हे काय प्रकरण असतं दिल्ली तसं देशाची राजधानी आहे हे तुम्हाला माहिती आहे पण देशाची राजधानी असण्यापेक्षा दिल्ली एक एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी थोडक्यात जसं डीएनए मध्ये तुम्हाला प्रत्येक माणसाचे जसे गुणधर्म सगळे एका छोट्याशा रेणू मध्ये सामावलेले असतात तशा प्रकारे भारताच्या प्रत्येक भागाचा जो गुणधर्म आहे प्रत्येक मातीतला जो माणूस आहे त्या माणसाचा प्रत्येक त्याचे स्वभाव वैशिष्ट्ये त्याची संस्कृती ह्याचा सगळं एक समुच्चय त्या दिल्लीमध्ये सामोरलेला आहे दिल्लीमधलं राजकीय तुम्हाला सगळ्यांना सर्व श्रोत आहे राजकारण आहे तिथं सार्लमेंट आहे तिथं सा, बाकी सगळ्या गोष्टी आहेत परंतु दिल्ली या शहरामध्ये ही जी एक बहुसांस्कृतिकपणा जो आहे किंवा माणसांचं जे वैविध्य आहे माणसांच्या संस्कृतीचं वैशिय्य माणसं जशी राहतात वागतात बोलतात आणि एवढं सगळं करून सुद्धा एवढं सगळं विविधता असून सुद्धा तिथला प्रत्येक माणूस हा दिल्लीकर आहे अच्छा तो आपली संस्कृती जपतोच जपतो आणि ते जपत असताना तो त्या शहराचं एक प्रतिनिधित्व करत असतो जसं तुम्हाला मग बोललो प्रत्येकाच्या शहरा आपल्या शहरामध्ये जसा डीएनए असतो तसा तिथला ते तशा पद्धतीचं हे भारताचं डीएनए असलेलं किंवा तुम्हाला भारत जर फिरायचं नसेल पण तुम्हाला थोडक्यात भारत जाऊन घ्यायचं असेल तर तुम्ही दिल्ली फिरलात तरी आहे अच्छा तर दिल्लीमध्ये आता दिल्लीबद्दल जाणून घेतलं आपण तर दिल्लीमध्ये पत्रकारिता करणं आणि तेही एक मराठी पत्रकार म्हणून पत्रकारिता करणार याचा काय एकतर याचा संदर्भ काय तुम्ही कसं दिल्लीला गेलात आणि ते कसं असतं एक मराठी पत्रकार दिल्लीमध्ये असण दिल्लीत माझं जाणं म्हणजे एक अपघात होतं खर तर म्हणजे मी असं ठरवून दिल्लीला गेलो किंवा असं काय असं काही झालेलं नाही पोटापणाच्या शोधामध्ये एका ठिकाणी जागा निघाली आणि त्या जागेसाठी अर्ज केला निवड झाली आणि गेलो असं एक सिंपल गणित होतं ते मला वाटतं मी पहिले दोन वर्ष काय फील्डवर कधीच काम केलेलं नाही मी फील्डवर दोन वर्ष नव्हतो पण मी होतो डेस्कवर काम करत होतो पण नंतर जेव्हा मी प्रिंटमध्ये आलो आणि प्रिंटमध्ये आल्यानंतर मग नंतर प्रिंटमध्ये आल्यानंतर मग मी फील्डवर फिरायला लागलो फील्डवर काम करू लागलो मला वाटतं मी दैनिक पुढारी दैनिक पुढारीसाठी माझी नेमणूक झालेली होती त्याला पुढारीला पुढारीसाठी एक सिनियर गृहस्थ होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं काम चालू होतं धर्मानंद कामत त्यांचं नाव अतिशय प्रेमळ मनुष्य आहे पण नंतर हळूहळू हळूहळू मला ते असं जाणले की हे मला काही गोष्टी अशा झाल्या की मला तिथं पूर्णपणे काम करावं लागलं पूर्ण पद्धतीने त्याने माझ्या पथ्यावर असं पडलं की मी एकटाच तिथं काम करत असल्यामुळे आणि कामस्थानांचं पॅकिंग होतंच पण एकटाच फुल काम करत असल्यामुळे मला सगळं काही कव्हर करता आलं म्हणजे मला मंत्रालयांमध्ये सुद्धा जाता आलं मला तिथ जे काय आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी कव्हर करता आल्या प्रशासन शासन याच्याशिवाय इतर राजकीय घडामोडी ह्या सगळ्या जवळून बघता आल्या करता आल्या मी होतो त्या काळामध्ये पत्रकारांना किंमत होती पत्रकारांना किंमत होती म्हणायचं कारण असं आहे की पत्रकारांच्या साधारणतः एक पत्र दिल्लीच्या बातमीवर लोक विश्वास ठेवायचे मला अनेकदा आठवतंय माझ्या माझ्या बातम्या वाचल्यानंतर मला महाराष्ट्रातून अनेकदा फोन यायचे फोन यायचे की सर हे तो गिरीश बाबा खरं आहे का किंवा सर हे खरं आहे का किंवा असं खरं आहे का हे पडसाद काय उमटतील आणि दिल्लीचा रिपोर्टर किंवा दिल्लीची बातमी येते म्हटलं आणि माझा पेपर होता तो कोल्हापूर पट्ट्यात कोल्हापूर सातारा चांगली पट्ट्यात त्यामुळे त्या पट्ट्यातल्या लोकांना लोकांना कुतूहल असायचं की नेमकं काय होतं घडत्या बाबतीत इव्हन सहकार हा त्या भागात साखर धंदा आणि सहकार हा त्या भागातला अतिशय जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे तिथलं तिथली जी अनेक वर्ष लोकांनी जी कव्हरच केली नव्हती क्षेत्र की इस्मा असेल वगैरे बाकीच्या गोष्टी असेल त्या तर त्या मी तिथे गेलो तिथे लोकांनी बरेच वर्ष रिपोर्टिंगच केलं नाही आणि मग तिथून मला मी काही गोष्टी मिळवत मिळवायचं मिळवत राहिलो आणि ते पाठत राहिलो लोकांना ते आवडायचं तसं बघायला गेलं बेसिकली तर दिल्ली सारख्या शहरामध्ये बसून तुम्ही नॅशनल पर्स्पेक्टिव्ह बातम्या पाठवल्या पाहिजेत वगैरे सगळं मान्य आहे परंतु माझा वाचक जिथं होता त्या वाचकांच्या महात्मा वाचकांना जे हवं असतं केंद्रीय पातळीवरचं ते केंद्री सुद्धा मी तिथून द्यायचा प्रयत्न केला मग त्यात मला यश मिळालं बरोबर योगायोग असा की संबंध पण चांगले चांगले निर्माण झाले आणि त्यातून बऱ्याचशा अशा चांगले बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या काही अरे चांगले वाईट अशा अनुभव सगळ्यांच्या वाटेला येत असतात पण त्यातून आपण घडत जातो माणूस म्हणून आणि तो इट्स अ पार्ट ऑफ लाईफ पण एवढं सगळं करत असताना मी म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण एक छोटस वाक्य सांगतो तुम्हाला मी ज्यावेळेला मी जॉईन झालो त्यावेळेला मी मी राहत होतो द्वारका मी द्वारकावरून येतो झेंडेवालान म्हणजे जसं मेट्रो जवळपास कॅनॉट प्लेसच्या अलीकडचं पहिले स्टेशन तर मी अक्षरशः द्वारकेपासून झेंड त्या आर्के आश्रम झेंडेवालानने आर्के आश्रम पर्यंत मी अनेकदा झोपून आलेलो आहे त्या गाडीमध्ये ट्रेन मेट्रोमध्ये आणि पीक आवरला झोपून आलेलो आहे जातानाही मी झोपून गेलेलो आहे पण तीन चार वर्षातच ते इतकं पॉप्युलर झालं की तिथं उभारायला जागा मिळायची नाही आतमध्ये म्हणजे अशा प्रकारचं ते तो बदल घडत जाताना पाहिलेत लोक सुरुवातीला बस प्रेफर करणं लोकांचा चॉईस बदललेला होता त्याच काळात म्हणजे मी जेव्हा तिथून निघालो त्यावेळेला अण्णा हजारेंच सगळं प्रकरण झालेलं होतं आणि ते अण्णा आप आपचा उदय होत होता अण्णा हजारेंचं आंदोलन झालेलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये हे नवीन सरकार सत्तेत येत होतं थोडस एक वर्ष अवघं मी तिथून आलेलो आहे तर पत्रकार म्हणून फिर अनुभव बोलताना तिथं अशा बऱ्याच गोष्टी आल्या ज्या गोष्टी एक माणूस म्हणून भावल्या माझ्या काळात एक गोष्ट झाली था था चांगली म्हणजे मला ते आवर्जून आठवतं की छत्रपती शाहू महाराज राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा संसदेमध्ये बसवला गेला आणि आमच्या संपादकांना त्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं कोल्हापूरचे प्रतिनिधी म्हणून पण काही कारणास्तव मला वाटतं त्यांनी स्वतः येण्यापेक्षा त्यांनी कोल्हापुरातल्या कार्यक्रमात सहभागी घ्यायचं ठरवलं की मला मी कोल्हापुरात थांबतो आणि त्यांनी मला सांगितलं की गिरीश माझ्या वतीने तू जा hmm. तो माझ्यासाठी एक इतका मोठा क्षण होता hmm. की सेंट्रल हॉलमध्ये आम्ही सगळे बसलो होतो नंतर तिथून आम्हाला परत एस्कॉर्ट कडून त्या पुतळ्यापर्यंत नेलं त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आम्हाला थांबता आलं आणि तो एक वेगळा प्रसंग होता की म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं वगैरे हे एक अतिशय चित्तवेधक घटना होती आणि तिथून जेव्हा मी बाहेर आलो तर तिथं मला बाहेर आलो आणि एका पानाच्या ठेल्यावर मी पान खा पान खावा खा म्हणून थांबलो होतो तर त्याने मला एक एक व्यक्ती आला माझ्या जो त्यानं माझ्या खिशामध्ये कदाचित तो पास पाहिला असो पासच्या वर दिसलं त्याने म्हटलं तुम्ही तुम्ही आतमध्ये कार्यक्रमाला होतात का शाहू महाराज शाहूजी महाराज का पुतळा बसवला तिथं होतात का मी म्हणलं हा तुम्ही कसं काय ओळखलं तर तुमच्या क्षेत्रात पास आहे ना त्यामुळे ओळखलं म्हणलं तुला कसं काय माहितीये पास वगैरे हो असायचा तर म्हटलं साहेब ते बसवायचं काम आम्हीच केलंय <laughs> ते पुतळा बसवायचं काम आम्हीच केलंय म्हणलं अरे मुला, तू म्हण पुत बसवायचं काम केलय वा वा म्हणलं छान तर मग त्याने सांगायला सुरुवात केली असं तसं शाहूजी महाराज के बारे मे आम्हाला असा आदर आहे आणि त्या माणसाने म्हणजे अक्षरशः पाय धरले बापरे पाय पडला तो माणूस म्हणजे म्हणजे आप इतना बडा काम देख के देखोके आणि तो क्षण असा अंगावर काटा फुलवणारा होता की जनतेच्या पुतळा उभा केला त्या पुतळ्यावरती लोक उभा राहिली मंडळी होती फार मोठी नव्हती कामगार पण तो कामगार बाहेर होता आणि आम्ही आमचा काहीच संबंध नाही तिथे आम्ही तिथे आतमध्ये जाऊन आलो होतो पण त्याला कौतुक वाटत होतं की त्या कार्यक्रमाला मी जाऊन आलो आता तुम्ही हा जो किस्सा सांगितला त्याच्यावरून एक जे जनतेच सत्तेशी जे असलेला एक संबंध असतो सत्तेच्या स्थानाशी असलेला एक संबंध असतो तर एक असं म्हटलं तर काही आर्किटेक्चरल अनॅलिसिस आलं होतं सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट नंतर विशेषतः तर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आधीची जी डिझाईन होती पूर्ण संसदेची असेल किंवा तो पूर्ण जो राजपथ आहे त्या पूर्ण लोक स्पर्श करू शकायचे त्यांच्या लोकशाहीच्या सिंबल्सला राजभवन असेल किंवा राष्ट्रपती भवन असेल किंवा तो पूर्ण एरिया जो असेल लोकांनी गजबजलेला असायचा से। आता सेंट्रल विस्टाने बदलेल का ते जो तुमच्या अनुभवातली दिल्ली आहे आणि आता हे बदलेल का असा तो संबंध जो आहे सरकार बदललं की बदलेल असा काय फरक पडणार नाही तसा म्हणजे मुळात कसं आहे की तो भाग जो आहे तुम्ही म्हणता की लोकांनी गजबजलेला होता लोक जाऊ येऊ शकत होती मी होतो त्यावेळेस देखील लोकांना तुम्ही संसदेमध्ये तुम्ही डायरेक्ट थेट जाऊ शकत नव्हता कारण असं होतं की नुकतं संसदेवरचा हल्ला झाला होता तेरा डिसेंबर नंतर त्यामुळे तिथली सुरक्षा व्यवस्था अतिशय चाकचोबंद असे परफेक्ट केलेली होती हा पण जुनी लोक सांगतात की ते सायकलीवर वगैरे तिथून जाणं वगैरे पण होत होत कुणीही तिथे आतमध्ये जाऊ शकत होता येऊ शकत होता पण आता तुम्या तुम्या चा लगेच तुम्ही आता हार्ड अँड फास्ट गेलात किंवा तुम्ही अगदी म्हणजे आम्ही चालत चालत आम्ही पार्लमेंट मध्ये लिचीचा ज्यूस चांगला मिळतो किंवा स्वस्त मिळतो पटकन जायचं रिसेप्शनला ज्यूस प्यायचा आणि लगेच बाहेर यायचं एवढं तुम्ही सहज करू शकत होता मी आय डाऊट कि तेवढं करता येईल सहजासहजी तर आता तुम्ही आणि राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण सांगितली त्यांच्या निमित्ताने आलेली एक आठवण सांगितली तर दिल्लीत ून एक मराठी पत्रकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून दिल्लीतून महाराष्ट्र कसा दिसतो म्हणजे महाराष्ट्रातले ने नेत्यांचं येणं जाणं किंवा महाराष्ट्राबद्दलच्या पॉलिसीज असतील ते कसं दिसतं महाराष्ट्राबद्दलचं काय एक मत असतं काय वातावरण काय दबधबा असतो किंवा कसं आहे की एक महाराष्ट्र हे अतिशय महत्वाचं स्टेट आहे पण अनफॉर्च्युनेटली म्हणावं लागतं असं की यशवंतराव चव्हाणांनंतर एक मोठ्या स्ट्रेचरला पोहोचणारा कुठलाही नेता दिल्लीच्या वर्तुळामध्ये सक्सेसफुल होऊ शकलेला नाही पवारांना ते संधी साधन चालून आली पण कदाचित पवारांना ते मिळवता आलं नाही मग त्यांच्यात कुवत असून सुद्धा त्यांना तिथपर्यंत पोहोचता आलं नाही किंवा पोहोचू दिलं नाही वॉट एव्हर इट इज पण ते तसं झालं त्यांची काही राजकीय गणित चुकली असतील आपण काय एवढं मोठे नाहीत की त्यांची चुकली असतील म्हणायला पण त्यावेळेच्या परिस्थिती काय असतील पण एक सांगतो तुम्हाला की जसं तुम्ही एखाद्या उंच उंच इमारतीवर जाता आणि त्या इमारतीवर गेल्यानंतर तुम्ही खाली बघता तेव्हा तुम्हाला सगळं असं जागेवर दिसत सगळं दिसतं तुम्हाला अगदी सूक्ष्म सूक्ष्म सगळं दिसत तुम्हाला दिल्लीतून दिसणारा महाराष्ट्र हाच आहे दिल्लीतून तुम्हाला सगळं दिसत जर तुम्हाला अगदी ग्रामपंचायत लेवल पासून सगळ्या गोष्टी माहीत असतील तिथली पद्धत कामाची पद्धत माहीत असेल ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्यानंतर परत पुढं विधिमंडळ हे सगळ्याची तुम्हाला जर प्रॉपर माहिती असेल सगळी आणि तुमचा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय गोष्टींचा प्रॉपर अभ्यास असेल तर तुम्हाला दिल्ली अवघड नाही दिल्लीतून दिसणारा महाराष्ट्र खूप वेगळा आहे तो कव्हर करणं फार अवघड नाही कसं असतंय महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्रातून येणारा महसूल खूप महसूलाच्या दृष्टीने महाराष्ट्र खूप महत्वाचा राहिजे सर्वात जास्त महसूल महाराष्ट्रात येतो आपला महाराष्ट्रात उद्योगधंदे जास्त आहेत महाराष्ट्रात आणखीन महाराष्ट्राचं एग्रिकल्चर सेक्टर चांगला आहे प्रत्येक सेक्टर मध्ये महाराष्ट्रात नंबर वन आहे जवळपास आपण आहोत ला त्यामुळे महाराष्ट्र एक संपन्न स्टेट आहे अशी तिकडे लोकांची भावना आहे इतर मधल्या अरे महाराष्ट्राचे हो हे बोलणं हा म्हणणं हे खूप अभिमानास्पद असतं त्यावेळेला नाही असं तुम काफी संपन्न से हो बहुत अच्छे लोक आहे महाराष्ट्राचे असं तसं मराठी माणसांबद्दल तिथे एक मध्य त्या काळात जे त्या काळात राज ठाकरेंच आंदोलन चालू होत आणि ते हा राज ठाकरे किंवा आई हो तो एक तो एक पन, आ, तो एक असायचा की तुम्ही मराठी माणूस हा पण इतर माणूस पण ते लोक हे नव्हती तो खुनशीपणा नव्हता एक एक प्रकारचा आदर होता नाही नाही लोक त्यावेळेला गमतीने नाही घ्यायची ते अच्छा हा राज ठाकरे राज ठाकरे दे काय भाई यायचा आता <laughs> <आसा। laughs> तर तो एक प्रकारचा गमतीत गमतीत होता पण त्यांना माहिती माहिती होतं की भाई राज ठाकरे हा एक मुद्दा आहे ठीक आहे चालेल पण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जाणारा प्रत्येक माणूस पोटभर जीवू शकतो महाराष्ट्र सगळ्यांना खाऊ पिव घालू शकतो एक अशी भावना आहे एक मला एक पत्रकारांनी सांगितलेली आठवण आहे की यशवंतराव चव्हाणांच्या काळामधली गोष्ट आहे कि नऊवारी साडी घातलेली बाई कुंकू अशी भांगात कपाळावर कुंकू लावलेली मराठी नऊवारी साडी घातलेली बाई ती एकटी जरी दिल्ली स्टेशनवर उतरली तर कुठलाही रिक्षावाला म्हणजे टांगे असायच्या टांगे वाला तिला तिच्या घरी आदराने नेहून सोडायचा तिला जिथं पाहिजे तिथं मराठी माणसाबद्दलचा आदर हा यशवंतराव चव्हाणांपासूनचा आहे तेव्हापासूनचा आदर आहे मराठी माणसाकडे आदराने पाहिलं जात मग आता हे जे पुस्तक तुम्ही लिहिलंय काय मुळात त्याचं उगम कुठे होत म्हणजे या सगळ्या आठवणींचा याचा सा। सगळ्याच सा स्त्रोत काय म्हणजे <laughs> खरं हे म्हणजे ठरवून लिहिलेलं असं काही नाही मला वाटतं एक त्यावेळेला फेसबुक नुकतंच जन्मा फेसबुक नुकतंच असं लोकप्रिय वगैरे होत होत सहा सातची गोष्ट आहे आणि सात सात आठ असेल मग फेसबुक आलेलं मी अकाउंट क्रिएट केलं आणि त्यावर काहीतरी तरी लिहायचं मग मी म्हटलं की आपण रोज काय घडलं तर ते आपण एक एक अनुभव लिहायला सुरुवात करूयात आणि hmm. मी ते अनुभव छोटे छोटे लिहिलेत फार मोठे नाही येत अगदी अनुभव वाक्यांमध्ये अनुभव लिहिले असे पण नंतर मला असं वाटलं की अरे हे आपण ब्लॉक करूयात एक दोघांनी मला सुचवलं की अरे हे खूप चांगलं आहे छान mm आहे -hmm. त्याचा ब्लॉक कर म्हणे ब्लॉग मध्ये लिहि ब्लॉग मध्ये कन्वर्ट केले आणि थोडस विस्तृत लिहिलं ते विस्तृत लिहिल्यानंतर मला अनेकांचे रिएक्शन घेऊ लागले की अरे हे खूप छान आहे तू अजून थोडस वाढव वाढव आणि मी असं अशा टोटल मला वाटतं का त्या सिक्स्टी एट स्टोरीज अशा मी त्या ब्लॉगवर लिहिलेल्या होत्या अच्छा पण दरम्यानच्या काळात माझं काय टेक्निकल प्रॉब्लेम झाले आणि त्यातल्या बऱ्याचशा स्टोरीज माझ्याकडून हरवल्या मिसप्लेस झाल्या मग आता त्या पुस्तकामध्ये ज्या आहेत त्या स्टोरीज ह्या कन्वर्ट केलेल्या आहेत थोडेसे ऍडिशन वगैरे करून ओके त्यानंतर करून ओके त्यातल्या जवळपास एक चाळीस एक स्टोरी मिसप्लेस आहेत जे आहेत ते तुमच्यासमोर बरोबर मग मग आता हे जे किस्से असतात जेव्हा तुम्ही आठवता या किस्सांकडे आता तुम्ही म्हंटल ब्लॉग लिहिला पण हे जेव्हा किस्से घडत होते तुमच्या नजरेसमोर तेव्हा डोक्यात होतं का आ, की मला हे किस्से उतरवून काढायचे किंवा अशा घटना घडतात तेव्हा पत्रकार म्हणून आपल्या समोर अनेकदा पेच असतो की काय होतं की ही हा व्यक्ती माझी स्टोरी आहे का किंवा हा व्यक्ती माझ्यासाठी कथेचा किंवा त्याची म्हणजे नाही का ऐवज आहे का हा मायासाठी असा विचार पण येऊ शकतो थोडासा स्वार्थी असतो पण पत्रकाराचं पोटच तर हे किस्से घडत असताना तुम्ही काय कसं बघत होता त्यांच्याकडे नाही नाही एक लक्षात घ्या म्हणजे हे मी करत होते ते माझ्या बातमीसाठी मुळीच करत नव्हतो मी पोटा पाण्यासाठी जी बातमीदारी करत होतो ती बातमीदारी सगळं केल्यानंतर केल्यानंतर सुद्धा आजूबाजूला बरच काही घडून जात होतं म्हणजे बरच असं काय घडत होतं की जे मी बातमी म्हणून वापरत होतो पण असं काय होतं की जे मी बातमी म्हणून वापरलेलं नव्हतं ते बाजूला टाकले म्हणजे जसं टेलर कपडे शिवतो कपडे शिवले त्याला पाजेल तो आकार काढून घेतो आणि बाकीच्या सगळ्या चिंद्या बाजूला असतात या चिंद्यांचं काय करायचं ते साठून राहतात साठून राहतात साठून राहतात साठून राहतात बरोबर मी जरा वेगळ्या प्रकारचा टेलर आहे तर मी काय केलं की त्या चिंध्यांची गोदरी शिवली असं केलेलं आहे ते मी त्याकडे बातमी म्हणून पाहिलंच नाही ते माझ्याशी अनुभव होता ना तो अनुभव मी शेअर केलाय बस जो कोणाला मित्रांना सांगायचा मला फारसे मित्र होते पण त्यांना मी ते बोलू प्रत्येक गोष्ट सांगायला असं नव्हतं ना बरोबर मग त्याला सांगायचं माध्यम माझ्याकडे होतं ते फेसबुक होत तुमच्या काही कथा इंडिया रेडिओ वरतीच प्रसारित केलेल्या आहेत त्यात नन्नी चिडिया असेल किंवा बेपत्ता राधेचा पत्ता असेल तर या कथांमधून तर क्लिअरच होत की तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात की तुम्हाला कुठेतरी एक भावनिक हे आहे तुमच्या लिखाणाला भावनिक किनार आहे तर त्या काळात आता असा फरक करता येईल का की तुम्ही एक संवेदनशील असून पत्रकारित आहे असा व्यक्ती आता टिकू शकेल का की जो संवेदनशील आहे आणि पत्रकार आहे का नाही टिकणार संवेदनशील माणूसच पत्रकारिता करू शकतो असं माझं म्हणणं आहे कारण तो संवेदनशील असतो म्हणूनच तो काहीतरी करायला जातो पण आजचे पत्रकार आजची पत्रकारिता असं काही नाहीये पत्रकारिता सदैव सर्व अगदी माझ्या अगोदरची लोक म्हणत असतील किंवा ह्या पोरांना काही येत नाही किंवा आम्ही आता म्हणतो पुढच्या पोरांना काही येत नाही पण असं नसतं ना ते काळानुसारच काही गोष्टी बदलत जातात त्याबद्दल त्या काळाकडे आपणही तेवढंच वेलकम केलं पाहिजे त्याबद्दल असं म्हणून म्हणू शकत नाही की पुढची पोळं अशी आहे किंवा आपल्या मुलाशी समकालीन बरोबर पण आसपास ज्या घटना घडत असतात विशेषतः तुम्ही आता समजा समजा करत असाल उदाहरणार्थ तर अनेक अशा तुम्हाला क्रूर घटना सतत नजरेसमोर येत असतात अनेकदा राजकीय डावपेच आपल्या नजरे घालून घडत जातात आणि असं वाटतं की असं कसं लोक वागू शकतात आणि त्यातून थोडस अनेक जणांना असं होऊ शकतं की जर तुम्ही संवेदनशील आ, ने, ने, माजो, माजो ले ले फार असं भावनिक असाल व्यक्ती तर का निराशा येऊ शकते किंवा काहीतरी एक सिनिसिजम मनात निर्माण होऊ शकतो तर त्या अर्थाने असं वाटतं का की हा असा एवढा सगळा जो उद्वेगाचा सगळा काळ आहे पत्रकारांसाठी नाही नाही हा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तुम्ही बोलताय ते मला काय वाटतं माझ माझ साधारणतः थोड्या बहुतेक काळ आणि जे काय थोडंफार मला समजलेलं आहे फार मी खेड्यात आलेला मुलगा आहे आणि मला फार मी काय माझं फार वाचन नाहीये फार मी अभ्यास पण नाहीये मला एक आयुष्याला आनंदाने घ्यायला आपण पत्रकारिता करत असतो काम करतो आपण पत्रकार म्हणून काम करतो त्यावेळेला आपण त्या व्यवस्थेचा किंवा त्या सिस्टीमचा सिस्टीम मध्ये तुम्ही जर आतमध्ये घुसून बसलात आणि ते जर मनाला लावून घेतलं तुम्ही त्याला जर जीव लावला म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस मधला तो प्रोफेसर सांगत असतो का ते तो फक्त मरीज आहे का आजारी शरीर आहे त्या शरीराशी तुम्ही तुमचं मन गुंतवलं तर तुम्हाला त्रास होईल बरोबर तुम्ही त्याच्यावर उपचार आहे तसं मग आम्ही फक्त त्याचे एक दर्शक आहोत आणि त्याचं एक आम्ही हे करतोय काय की त्याचं वार्तांक त्यांचं काय दिसतंय ते आम्ही लिहितोय आणि ते मांडतोय हा पण एवढं गोष्ट आहे जे दिसतंय ते वाईट असेल तर त्याला ता फोडण्याची ताकद फोडायचं असेल तुम्हाला किंवा त्याला तुम्हाला सत्य थोडक्यात आपण बोलत नाही का पत्रकारता म्हणजे दिसतंय ते मांडायच नाही ना तुम्हाला जे वाईट दिसतंय ना त्याच्यावर उपचार झाला पाहिजे म्हणून तुम्ही काम करायचं अगदीच तुम्ही नाही नाहीयेत अगदीच तुम्ही हे पण नाही ऍक्टिव्हिस्ट ही नाहीयेत पण तुम्ही काहीतरी एक माणूस म्हणून उभा राहायला पाहिजे तुम्ही त्यावेळेला आता आपण थोडस गंभीर चर्चेकडून थोडस काहीतरी खुमासदार देऊया आपल्या श्रोत्यांना तुमचा या सगळ्या काळातला सर्वात आवडता राजकीय किस्सा एखादा सांगा राजकारण्यांसोबत घडलेला किस्सा <laughs> राजकारण्यांसोबतचा किस्सा खुसखुशीत सांगायचा म्हणजे हा दोन गोष्टी आहेत बो <laughs> रामदास आठवले हो हा रामदास आठवले हो एकदम मस्त जमायचं रामदास आठवले म्हणजे एकदम असा माणूस म्हणजे भारी त्यावेळेला रामदास आठवले त्यावेळेला युपीएशी संबंधित होते त्या शिर्डीत निवडणूक हारले वगैरे तो प्रकार झालेला होता त्यामुळे रामदास आठवले निवांत होते आणि <laughs> रामदास आठवले मला वाटतं काहीतरी सोनिया गांधीने एकदा भेटायला गेले होत काहीतरी निवडणुकांची हे चालू शेरिंग चालू आणि प्रकाश आंबेडकर यां चर्चा चालू आहे असा काही विषय होता तर रामदास आठवले तिथून भेटून आले आठवले भेटून आल्यानंतर आम्ही ते इथं आलेत वगैरे असं समजलं आम्हाला भेटायला गेलो आम्ही भेटायला गेलो भेटायला गेलो तर आठवले एकदम खुश आनंद चहा वगैरे काय आठवले साहेब काय झालं बोलणं काय म्हणे सोनिया आत गेलो सोनियाजी मला बघले म्हणजे जी कविता सुनाव काय म्हणे कविता ऐकवल्या दोन आलो निघून म्हणे <laughs> एक अशी एक गमत होती एकदा मला शरद पवारांचं एक मला, आ, 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 मला ते जरा थोडस म्हणजे हे असं आहे की मी नवीनच गेलेलो होतो आणि मला त्याबद्दल उत्सुकता असायची लोकांना भेटायची मी आपल्या सतत कुणाला भेटायचं त्याला वेळ काढायचो जायचो हे करायचो भेटायचो त्यांना त्यांची वेळ घ्यायचं पीएन चे नंबर मिळवायचो असं सगळं सतत चालू असायचं माझ तर कृषी भवनच्या गेट वर काय झालं गोष्ट की एक गाडी थांबली होती थांबली माहित नाही आता एंट्री करायची पुढे एक गाडी होती आणि त्या गाडीवर लाल दिवा होता कोण आहे बघायला मी असं गाडीमध्ये डोकावून बघितलं तर गाडीमध्ये पवार सर शरद पवार होते आणि ते फाईल वाचत होते त्यांनी असं वर बघितलं आणि गाडी गेली गाडी गेल्यानंतर एक पाच दहा मिनिटांनी मी तिथंच थांबलो अरे म्हटलं त्याला शरद पवारनं बघितलं शरद पवार म्हणजे आपल्या महाराष्ट्राची फॅन्टी असते बरोबर तर मी तिथं थांबलो तिथंच काहीतरी मला वाटतं काहीतरी खात होतं मी थांबलो होत गेट वरच ते एवढ्यात एक दहा एक मिनिटं झाली असतील पाच दहा मिनिटं झाली असतील वर फोनवर वर बोलून फोन, बोल, फोन आला होता वर बोलत थांबलो झालं फोन ठेवला ते गेट वरच्या त्या सुरक्षकांनी बोलला अरे साहेब आप आई आई मग काय आपको आहे आपलाय म्हणला Uh, कोणी कोच दिस नाही बोलाय त्यांनी सांगितलं असं एक व्यक्ती आहे त्यांनी बोला नाव सांगत नाही त्यांचे uh -huh. गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तुम्ही गाडीत डोकावून बघितलं होतं uh -huh. म्हणलं हो तर असं कोणाच्या गाडीत डोकावून बघायचं नसतं म्हणले आणखीन एक काय किस्सा एक एक एक, एक सांगतो uh -huh. किस्सा uh -huh. राजीव गांधी फाउंडेशन आहे समोरच होतं त्यावेळेला आणि तिथे यशवंत थोरात होते यशवंत थोरात तर काहीतरी काम होत तर काम एक्झॅक्ट स्वरूप आठवत नाही त्या कामाचं ऑफिसच काम होतं त्याचा त्यांना एक लेटर द्यायला गेलो गेलो आणि लेटर देत असताना आमचा चहा चालू होता तेवढ्यात वर्दी आली हा एसपीजी आले कमांडो झाले आणि त्यांनी त्यातल्या माणसाने मागे बघितलं आणि म्हटलं की हे कोण आहेत यांना सांगा जायला खाली करायला सांगा थोरात त्यांची नाही 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 मेरे नाही गेस्ट आहे मेरा टाइम लिहा विनोने रुकेंगे आणि त्यांनी एसपीजी वाद घालायला सुरुवात केली साहेब कशाला वाद घालताय त्यांनी गप म्हणले शांत मी बसलो शांत नाही ये मेरे गेस्ट आहे अभि पे काम चले अस प्रियंका प्रियंकाजी मिलंगे अभि आणि एसपीजी मग नाही अपॉइंटमेंट भी नाही मिलने आय तो देखेंगे बाद कि होते मग तेवढ्यात काय झालं की प्रियंका गांधी तेवढे मग मग येऊ लागले वरती मला म्हणे ठीक आहे मी इनको छोडके आता म्हणे मग माझ्यासोबत घेऊन आले तेवढ्या प्रियंका गांधी समोरून आले प्रियंका समोर आणल्यानंतर मला ते आता आपण गावातली माणसं लहानपणापासून इंदिरा गांधीचा फोटो तो <laughs> गा... गहरा गहरा। प्रियंका येते चेहरा तोच चेहरेपट्टी साधारणतः येत आणि गांधी घराण्याबद्दल ते उत्सुकता असतेच नाही मी दोन मिनट बघतच राहिलो आणि काय आणि तिने मला काय तिला काय वाटलं बिचार लागून ते आले आणि थांबले आणि तिनं थोरातांना काहीतरी बोलली आणि मला हात केला पुढे मी हात मिळवला आणि गेलो निघून मग दोन मिनिट मला कळेच ना की कि हिने हात का मिळवला <laughs> मग यशवंतरावांनी सांगितलं कि अरे नाही हे असं सगळ्यांशी असंच गोड बोलून राहतात म्हणे लोक आणि फॅमिली अशीच आहे वगैरे वगैरे एक किस्सा ह्याच्यात आहे बुराडीचा किस्सा आहे बुराडीच्या एकशे पंचवीसाव्या वर्षाचा काँग्रेसच शिबिर होत त्या शिबिरामध्ये राहुल गांधींचा अजून लॉन्चिंग प्रॉपर झालेलं नव्हतं मी राहुल गांधी अजून असंच हे होते पण राहुल गांधी काँग्रेसच्या सभांना कार्यक्रमाला येत असायच तर झालं काय जिथे पत्रकार कक्ष होता तिथे समोरच्या बाजूला सगळे काँग्रेसचे नेते बसलेले राहुल एक सातव्या आठव्या लाईनला बसलेले राहुल तिथून उठले राहुल गांधी उठल्यानंतर मला एक हुक केले मी समोर राहुल मनाचा आवाज दिला आणि तो माणूस चालत आला सर क्लिअर असं मग तो माणूस चालत होता बाकीचे सगळे पत्रकार बाजू साईडला पाच मिनिट इन्फॉर्मल गप्पा अंतर होतं मध्ये ते वगैरे पण ते इन्फॉर्मल होत काय तुम्ही जेवण केलं का कुठले काय सगळे वगैरे असं हा आणि ती जी त्यानंतर एक दोनदा भेटी गाठी झाल्या त्याचा फायदा काय झाला मला की जेव्हा हो इथं पुण्यामध्ये एफटीआय एफटीआय जेव्हा आंदोलन झालं तिथे राहुल गांधी जेव्हा भेट दिली तेव्हा योगायोग असा की त्यांची जी गाडी होती ती बरोबर माझ्यासमोर येऊन थांबलेली अच्छा त्या गाडीतून मोहन प्रकाश आणि राहुल गांधी दोघे उतरले मोहन प्रकाश माझ्या बाजूला उतरले आणि मोहन प्रकाश यांनी प्रकाशने बघितलं आणि मिठी मारली अरे गिरीश जापेयचे वगैरे आणि मग मग <laughs> ते मोहन प्रकाश कोणाला तरी बोलताय येत तिथल्या पत्रकारला तर राहुल गांधी पण तिथे आले नाही आणि मेनको जाणता मेट इन विषय होता त्यांच्या लक्षात राहिलं होतं माहिती हा एक विषय आहे ओके ओके okay. 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 सर ही खूपच म्हणजे तुम्ही समृद्ध आठवणी समृद्ध आहात <laughs> <था> असं सगळा <सर>। हा <laughs> जो अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केला तर आता सरते शेवटी या पुस्तकाबद्दल आणि या पुस्तकाच्या प्रकाशकांबद्दल तुमच्याकडून थोडक्यात तुम्ही सांगा हे पुस्तक पुस्तकाचं नावच आहे अस्वस्थ नोंदणी त्याच कारण असं आहे की हे एक तो एक काळ होता किंवा तो काळ आहे होता काही शंभर टक्के तुम्हाला असं म्हणता येईल की हा थोडासा अस्वस्थ काळ होता त्या अस्वस्थ काळामध्ये जे काय मला दिसलं जे काय मला अनुभवलं मी साधे साधी माणसं आहेत अगदी घरकाम करणारी माणसं रिक्षा चालवणारी माणसं त्याच्यानंतर अगदी असं भाजी विकणारी माणसं छोटे छोटे व्यापारी वयस्कर म्हातारे कोतारे कोरेर वारले अशा त्यांच्या गोष्टी आहेत साधे मजूर अशी लोक आहेत ही लोक जी असतात ना ही लोक तुमच्या आवतीभोवती असतात ते तुमच्या सारखं तुमच्या इतकंच ते, ते काम करतात किंवा तुमच्यापेक्षा जास्त काम करतात आणि ते राष्ट्रनिर्माण वगैरे जे काय म्हणत असतात त्याच्यामध्ये त्यांचा हात खूप मोठ ते खूप मोठं काम करतात मुंगीचं वाटा असतो त्यांचं पण त्यांचं योगदान नगण्य नसतं ते तुमच्यापेक्षाही कदाचित जास्त असतं किंवा पण ते कुठेही त्याला हे होत नाही तर एक एक प्रकारचे एक अस्वस्थ ही ही नोंद जी आहे ना त्या अस्वस्थपणाची नोंद आहे साहित्यिक मूल्य म्हणाल या पुस्तकाला साहित्यिक मूल्य आहे मला मी असं म्हणतो ह्या पुस्तकाला अजिबात साहित्यिक मूल्य नाही पण ह्या पुस्तकाला एक मानवी मूल्य आहे कारण ती एक ह्युमन स्टोरीज आहेत प्रत्येक माणसाला साध्या साध्या आवडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत साध्या गोष्टी आहेत म्हणजे त्या आणि त्या तुम्हाला आवडतील असं मला वाटतं या पुस्तकाचे प्रकाशक आहेत जंगली प्रकाशन आहे पुस्तकाचा प्रकाशक दिलीप वाघमारे आहेत पत्रकार आहेत दिलीप वाघमारे आणि जेव्हा दिलीपजींनी माझा हा वॉग आग माझा हा ब्लॉग त्यांनी पाहिला होता पूर्वी आणि त्यांनी प्रकाशन सुरू करण्याचा विचार केला तेव्हा त्यांनी स्वतःहून मला म्हटलं की गिरीश आपण हे करूयात mm -hmm. कारण हे खूप छान आहे आणि हे कुठेही छापलेलं नाही आहे पूर्वी म्हणलं पुस्तक करायला काही हरकत नाही करूयात मी पण दोनदा तीनदा प्रयत्न केले होते पण ते प्रयत्न काय पुढे पूर्णत्वा झाले गेलेले नव्हते mm -hmm. त्यांनी ते मनावर घेतलं आणि mm ते -hmm सगळंच त्यांनी चित्र वगैरे काढणं करत खूप वेगाने केलं सगळं आणि ते आता येते तुमच्या समोर अच्छा पुस्तकाची किंमत आणि तारीख पुस्तकाची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी खिशाला परवडणारीच असणार आहे त्यानंतर त्यात काही तारीख तुम्हाला सांगतो सव्वीस नोव्हेंबर ओके सव्वीस नोव्हेंबर का तर सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन आहे संविधान दिनाच्या निमित्ताने ही जी अस्वस्थ नोंद आहे आम्ही दर्शकापुढे वाचकांपुढे आम्ही ठेवतोय तुम्हाला कसं वाटतं हे जरूर आम्हाला कळवा पुस्तकामध्ये ईमेल आयडी आहे फोन नंबर आहे सबकुश त्या पुस्तक मध्ये आहे अवश्य कळवा तर आपण ऐकत होतात इंडी चॅट हा कार्यक्रम आपल्यासोबत होते पत्रकार गिरीश अवघडे इंडी रेडिओ हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे त्यातला बहुतांश पार्ट हा मोफत उपलब्ध आहे त्यातला अनेक अनेक कार्यक्रम वेगवेगळे अनेक मुलाखती असतील अनेक माहिती पूर्ण कार्यक्रम असतील बातमी पत्र असतील हे सर्व तुम्हाला मोफत मिळतं हे तयार करण्यासाठी आम्हाला काही जी काही संसाधनं लागतात ती आम्ही वाचकांच्या देणग्यांमधून उभी करतो कोणत्याही प्रकारच्या आम्ही जाहिराती घेत नाही कोणत्याही प्रकारच्या राजकीय देणग्या घेत नाही त्यामुळे आम्हाला तुम्ही वाचक म्हणून श्रोते म्हणून आमच्यासोबत उभं राहणं फार महत्त्वाचं आहे तर या ऑडिओच्या डिस्क्रिप्शनमधली जी लिंक आहे ती वापरून तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करू शकता आणि तुम्ही इतरही इंडी रेडिओवरचे कार्यक्रम ऐकू शकता जर तुम्ही इंडी रेडिओ ऍपच्या शिवाय व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवरती ही मुलाखत ऐकत असाल तर आमचं इंडी रेडिओ हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायला विसरू नका त्यात तुम्हाला खूपच चांगल्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत खूप चांगले फीचर्स दिलेले आहेत तर त्या नक्की वापरून बघा आणि ऐकत रहा इंडी रेडिओ